तर जसं सांगितलं तसं मी आता संध्याकाळची इथे आली आहे. माझं दिवसभरचं काम झालं आहे आणि मी इथे आली आता रामाच्या मंदिरात. इथे दर्शन घेऊ आम्ही राम मंदिरामध्ये आणि पुढचं काय होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आता गोरेराम गोराराम नाही कुठे आहे ते गावातच कुठतं रे माझ्या लक्षात नाही आलं ते पापाने सांगितलं मला. म्हणलं आभळीचं कसं गर्दी 2 तास लागेल कमीत कमी. काम कर जा घरी मी चाललो घरी. ओह माय गॉड महिला खूप गर्दी होती. एक 2 तास तर तुम्ही बघू शकताय राम मंदिरामध्ये किती गर्दी आहे. लिटरली कमी कमी 1 तास तरी लागेल आणि आता रात्रीचे 11:30 वाजले का ग 11:30 वाजले आणि मला नाही वाटत आहे की दर्शन होईल. अजून बालाजीला पण जायचं आहे. 11:30 म्हणजे 12:30 तरी वाजतील. खूप वेळ होईल मग त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतो आहे आणि सॉरी बाप्पा म्हणून आम्ही परत जातो आहे. मधून दर्शन आम्ही घेत नाही आहे. सो बॅड लक. दांडळणीचं नाही आठ बर कवाय भाई 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 दर कोणी कोणी दर्शन घेतलं मी घेतलं नाही. अरे बाजूला व्हा ना दिशा इकडे होती दिशा इकडे इकडे तू पहिले इकडे तिकडे पा तिकडे खुलो खुलो एवढा ना खुलो त्या झाडीतून बघायचं माणूस बसलेला आहे. वाव खूप छान आहे काका.
किती सुंदर काढली पाहिजे. टाईम बघा फ्रेंड्स किती झाला आहे आणि आम्ही आता कुठे. 2 मिनटं मी दाखवते तुम्हाला माझा पण फेस. बालाजी तुम्ही टाईम दाखवते मी तुम्हाला. बघा किती वाजले तर आता जे 12:30 वाजले आणि एवढ्या रात्री आम्ही इथे दर्शनाला आले कारण ह्या रात्रीच्या ह्या टायमाचं जे दर्शन आहे ना बाप्पाचं म्हणजे अप्रतिम आहे. रात्रीचं त्यांचं इतकं रूप खुलतं ना आणि इतकी छान रांगोळी. आई मुलं सर्व आलो आहेत आम्ही आणि काकांनी आमची खूप हेल्प केली एवढ्या रात्री आम्हाला दर्शन घेऊ दिलं. आणि हे असं मंदिर आहे बाप्पाचं. तुम्ही नाशिकला काय दिसत आहे? तुम्ही नाशिकचे असाल तर या नक्कीच दर्शन करा बाप्पाचं. खूप बेस्ट आहे दिशा, खूप छान आहे. आणि असं बाप्पाचं हे जे रूप आहे मला यायचंच होतं. मी ठरलंच होतं तर मी आलेच. हा ध्वज बघा. आणि हे जे आहे हे सर्व तिकडे एक मंदिर आहे. भाऊ आणि बहिणी गेले तिकडे, तिकडे पण चाललोय आम्ही. आणि हा धबधबा आहे ना, सोमेश्वरचा धबधबा आहे ना. पुढच्या गल्लीने धबधबा आहे आणि इथं मंदिर आहे अलीकडच्या गल्लीला. CCTV चालू आहे ते असं सांगत आहे. CCTV चालू आहे ते असं सांगत आहे. इथून खाली जाता मम्मी, इथून डायरेक्ट सोमेश्वर आहे. हे बघा, हे बघा दिसत का? हे बघा तिथून कोणतरी पडते वाचवते. टॉर्च बघा, तिकडे टॉर्च लोक आहे. तिकडे बघा दिसलं का कोणीतरी आहे तिकडे टॉर्च. बघा इथून ते काही लोक पुढून येतात, काही लोक इथून जातात. हे बघा इथून खाली घुसायचं ते तिथून पुढून पुढून मम्मी तिथून घुसायचं. सात भुलींचे स्थान माझ्या स्वप्नात आले. हा मला हे रस्ता स्वप्नात आले म्हणते. कुठले कुठले बापरे झाकून ठेवले बघ देवाला. झाकून ठेवले बघ देवीला. सोड दादा, तू काहीच नको करू. चला रे, चला. काय फालतूचं बोलतोय एवढे शब्द.
हे पण एक मंदिर आहे. नका जाऊ मी आता पडला नाही तुम दिशा. गणपती महाराज तर आम्ही आली घरी आणि जेवायला बनवली मॅगी. बनवायचं ऑप्शन नाही आहे, काही जेवायचं नव्हतं कोणाला, पण परत सगळ्यांना भूक लागली म्हणून मॅगी खातोय. आणि नेक्स्ट ब्लॉग नक्कीच लवकर येणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, लव यू.